काळवाईचा भक्त आणि तो काळवाईच्या यात्रेला जाणार नाही किंवा पौष महिन्यात आईच्या दर्शनात जाणार नाही असं कधीच होणार नाही. सर्वप्रथम आईच्या पायरीचं दर्शन घेऊन मी आईच्या यात्रेच्या दर्शनाला सुरुवात केली आणि मी काळवाईच्या यात्रेला गेलो होतो आणि याची काही क्षणचित्र मी आपणासमोर देणार आहे. यात्रा ही खूपच मोठी असते. संपूर्ण पौष महिन्यामध्ये लोक यात्रेला येत असतात आणि पौर्णिमेनंतर आमोशापर्यंत देखील इथं दररोज यात्राच असते आणि यात्रेचा मुख्य दिवस हा पौष पौर्णिमेला असतो. परंतु त्यानंतर सुद्धा खूप मोठी यात्रा ही चालूच असते. ज्यांना यात्रेला यायला नाही जमलं ते त्यानंतर सुद्धा येतात. आम्हाला 2 ते 3 किलोमीटर लांब पार्किंग करून तिथून चालत जावं लागलं इकडं, कारण पार्किंग खूप जाम होतं. हजारो गाड्यांनी जाम केलेलं होतं आणि तिथून डोंगर रस्त्यांवरती चालत जावं लागलं 2 ते 3 किलोमीटर अंतरामध्ये. आणि हे जात असताना आधीमध्ये जे क्षणचित्र टिपली, हे जे आईच्या भक्तीमध्ये वेडे झालेले लोक आहेत, प्रत्येकजण डोक्यावरती देवी घेऊन आईला भेटवायला आलेला असतो किंवा आपल्या आईला दर्शन घेण्यासाठी आलेला असतो, खूपच आनंदाचा क्षण असतो. आणि या आनंदाच्या क्षणामध्ये सर्व भक्त बेभान होऊन यात्रेमध्ये सहभागी झालेले असतात. तहान, भूक, ऊन, वारा याची काही फिकीर नसते यांना. यांना फक्त आपली आई दिसत असते. आणि जे यात्रेला येऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी घर बसल्या दर्शन व्हावं म्हणून मी हे चित्रीकरण आपणासाठी पाठवत आहे. हजारो गाड्या, संपूर्ण घाट सुद्धा चॉकअप झाला होता. हे जे दृश्य आहे, आजूबाजूला इथं फोटो सोडून गेले लोक, हे मन विचलित करतं, दुःखी होतं मन. यानंतर मी कधीतरी व्हिडिओ बनवेन याविषयी. तर आता मी जास्ती काय बोलणार नाही, आपण यात्रेचा आनंद घ्यावा. Yeah.
लेबर लेबर द्या नाही पोरगीला नाही सोडत मी चल.